विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी आणि तपासणी नाके सुरू केलेत यामध्ये अवैध मार्गाने गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून गुटखा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसह सा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील वैभव पाटील महेंद्र कोरवी यांना कोल्हापूर कागल महामार्गावरून चोरट्या गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार उजळाईवाडी इथं सापळा रचून विनायक भगवान पाटील याला संशयावरून ताब्यात घेतला असता त्याच्याकडे पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा सापडला तर अन्य एका कारवाईत साळोखे पार्कातील राज कोगलेला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे सुमारे दीड लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला या दोघांनी गुटखा वाहतुकीच्या गुन्हा वापरलेल्या मोटरसायकली सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यात या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे सहा लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय